Hello students, a very good morning to all of you. Welcome to the session of business studies. Okay, and we all are going through one of the form of business organization, that is cooperative society. Okay, we already have seen the meaning of cooperative society, the features of cooperative society, and merits and limitations of cooperative societies. Today we'll see types of cooperative societies. Okay, there are different types of cooperative society, because आपल्याकडे आपण जे टाइप्स बघतो किंवा जे आपण प्रकार बघतोय कोऑपरेटिव सोसायटीचे किंवा आपण बघणार आहोत, ते तुम्हाला त्यांची नावं वाचूनच तुम्हाला लक्षात येईल की ते नक्की कशासाठी एस्टॅब्लिश केले गेले असतील. त्या सोसायटीज ज्या आहेत पर्टिक्युलरली, त्या नक्की कशासाठी एस्टॅब्लिश केल्या गेल्या असतील. ओके, सो टुडे विल सी सम टाइप्स ऑफ कोऑपरेटिव सोसायटीज. फर्स्ट इट इज कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटी, सेकंड इट इज प्रोड्युसर्स कोऑपरेटिव सोसायटी, थर्ड इट इज मार्केटिंग कोऑपरेटिव सोसायटी, फोर्थ इट इज फार्मर्स कोऑपरेटिव सोसायटी, फिफ्थ इट इज क्रेडिट कोऑपरेटिव सोसायटी, अँड लास्ट इट इज कोऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी. फर्स्ट विल स्टार्ट विथ कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटीज. नाव सी द नेम सजेस्ट्स ऑर डिफाइन्स वॉट विल बी द मीनिंग ऑफ कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटी. आता कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटी म्हणजे नक्की काय असेल? आता तुम्ही बेसिकली आहे ना, तुम्ही जेव्हा बाहेर फिरता आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या सराउंडिंगमध्ये, कोऑपरेटिव सोसायटी हा वर्ड तुम्ही खूप वेळा वाचला असेल. तुम्ही मराठीमध्ये सुद्धा एका ठिकाणी नेमप्लेट वाचली असेल, किंवा एखादी पार्टी किंवा एखादा बोर्ड बघितला असेल. सहकारी संस्था आपण बऱ्याच वेळेला बघतो. ओके, ते सहकारी संस्था म्हणजेच कोऑपरेटिव सोसायटी. पण त्याच्यामध्ये हा फर्स्ट पार्ट आहे कंझ्युमर कोऑपरेटिव सोसायटी. इट मीन्स त्याला मराठीमध्ये म्हणतात ग्राहक सहकारी संस्था. आता कंझ्युमर म्हणजे कोण, कस्टमर म्हणजे कोण असतं? तर आपण, ओके, जी व्यक्ती किंवा जो बिझनेसमन, तर फॉर एक्झाम्पल आपण जर डिस्ट्रीब्युशन चेन बघितली, तर फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू फायनल कंझ्युमर किंवा कस्टमर, या दोघांच्यामध्ये देर आर डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेसमन. फर्स्ट देअर इज सुपर स्टॉकिस्ट, की जो बल्क क्वांटिटीमध्ये मॅन्युफॅक्चररकडून काही वस्तू परचेस करतो. ओके, सो तो पण कोण झाला? तर तो फर्स्ट कस्टमर झाला. कोणाचा? तर मॅन्युफॅक्चररचा. ओके, जर आपण अशी डिस्ट्रीब्युशन चॅनल जर बघत गेलो, तर सुपर स्टॉकिस्ट इज द फर्स्ट कस्टमर ऑफ मॅन्युफॅक्चरर. देन डिस्ट्रीब्युटर इज द सेकंड कस्टमर, की जो सुपर स्टॉकिस्टकडून काही प्रोडक्ट्स बल्क क्वांटिटीमध्ये परचेस करणार आहे. देन तुमच्याकडे असेल होलसेलर. होलसेलर काय करेल? तर डिस्ट्रीब्युटरकडून तो ते प्रोडक्ट्स परचेस करेल. सो तो पण एक कस्टमर झाला. देन रिटेलर. ओके, तो काय करतो? तर तो होलसेलरकडून काही प्रोडक्ट्स परचेस करतो, पण छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये करतो, आणि मग ते प्रोडक्ट जे आहेत ते फायनल कस्टमरपर्यंत पोचतात. बट ही सगळी डिस्ट्रीब्युशन चॅनल जी आहे, ह्या डिस्ट्रीब्युशन चॅनलमध्ये काही मिडलमॅन आहेत. ओके, की जे मिडलमॅन कोणतेही एफर्ट्स न घेता, ओके, ते त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवतात, त्यांचं प्रॉफिट मार्जिन त्याच्यामध्ये असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर आपला जो फायनल कन्झ्युमर आहे, फायनल कस्टमर जो आहे, त्याच्यापर्यंत ते जे प्रोडक्ट पोचतं, त्या प्रोडक्टची जी कॉस्ट असते, सेलिंग कॉस्ट, ती ऑलरेडी वाढलेली असते. आणि त्याच्यामुळे जो फायनल बिझनेसमॅन असेल, जो फायनल सेलर असेल, तो फायनल सेलर आपला प्रॉफिट ॲड करून ते प्रोडक्ट कन्झ्युमरला किंवा कस्टमरला, फायनल कन्झ्युमरला ते सेल करेल. सो याच्यामध्ये होतं काय नक्की? तर जो कन्झ्युमर आहे, त्या कन्झ्युमरचं या ठिकाणी एक्सप्लॉयटेशन होतं, बिकॉज त्याला फुकट फकट ते जास्तीचे पैसे मोजावे लागतात. बट आपण जर विचार केला, तर आपण सपोज जर ह्या मिडलमॅनला एलिमिनेट केली किंवा ह्यांना जर बाजूला ठेवली, आपण डिरेक्टली जर फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू रिटेलर किंवा फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू कन्झ्युमर असा जर आपण बिझनेस केला किंवा आपण बघितलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी ते प्रोडक्ट जे आहे ते तुम्हाला खूप कमी किमतीमध्ये अवेलेबल होऊ शकतं. ओके, आणि याचसाठी
हे असे काही कंज्युमर्स आहेत की जे पर्टिक्युलर लेवलला असतात, ते कंज्युमर्स एकत्र येतात आणि ते कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करतात, की ज्याच्यामध्ये प्रत्येक कंज्युमरचा, प्रत्येक जो मेंबर आहे सोसायटीचा, त्याचा एक इंटरेस्ट आहे, ओके, ऑफ डुईंग बिझनेस. तो इंटरेस्ट जो आहे तो कुठेतरी सेफगार्ड होतो आणि त्याच्यामुळे कंझ्युमरचं किंवा कस्टमरचं एक्सप्लॉयटेशन होत नाही. बिकॉज आपली ॲज अ कस्टमर किंवा ॲज अ कन्झ्युमर, तुमची किंवा माझी एक बेसिक विश काय असतं, आपलं बेसिक नीड काय असतं, की आपल्याला कमी किमतीमध्ये एक चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट मिळालं पाहिजे, राईट? बट आपण नेहमी काय करतो, तर आपण नेहमी चांगली क्वालिटी प्रेफर करतो, ओके, आणि चांगल्या क्वालिटी प्रोडक्टसाठी आपण जास्तीत जास्त पैसे द्यायलासुद्धा तयार असतो. पण बऱ्याचशा वेळेला असं होतं की ती आपण जी काही अमाऊंट पे करतो किंवा आपण जी काही प्राईस पे करतो त्या बिझनेसमॅनला किंवा त्या सेलरला, ती ॲक्च्युली त्या प्रोडक्टची तेवढी प्राईस नसतेच. आपण विनाकारण त्या ठिकाणी पैसे जास्त पे करून बसतो, ओके, आणि आपल्याला ते प्रोडक्ट परचेस करावं लागतं. सो आपण जर थोडासा ह्या गोष्टींचा विचार केला आणि आपण हे जर मिडलमॅन थोडेसे एलिमिनेट केले, यांना आपण जर बाजूला ठेवलं, तर तेच प्रोडक्ट, तीच क्वालिटी आपल्याला कमी किमतीमध्ये अवेलेबल होऊ शकते, ओके. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे सगळे जे कन्झ्युमर आहेत, कस्टमर्स आहेत, हे सगळे एकत्र येऊन कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करतात, की ज्याच्यामध्ये कन्झ्युमरचा किंवा कस्टमरचा जो एक इंटरेस्ट आहे, ओके, त्यांचा बिझनेस करण्याचा जो वे आहे तो कुठेतरी सेफगार्ड होईल, ओके, आणि त्यांचं एक्सप्लॉयटेशन होणार नाही, त्यांना तीच क्वालिटी, तेच प्रोडक्ट कमी किमतीमध्ये अवेलेबल होऊ शकेल, ओके. आता याच्यामध्ये आपण बघितलं होतं मागे की कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत ह्या फॉर्म होतात, त्यांच्यामध्ये पण काही थोड्याफार प्रमाणात प्रॉफिट त्यांना होतो. आता हा प्रॉफिट जो आहे, हा प्रॉफिट याच्यामध्ये सुद्धा होतो, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटीज ज्या आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट होतो, ओके. आता तो प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते त्यांच्या, त्यांनी जे कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल, हे जे मेंबर्स आहेत त्यांच्या मेंबर्सपैकी ज्या ज्या मेंबर्सने कॅपिटल कॉन्ट्रीब्यूट केलं असेल, ते कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनच्या रेशोमध्ये त्यांना ते प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, ओके. सो ॲक्च्युली मेन एम कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे आहे ते प्रॉफिट अर्निंग, याच्यापेक्षा जास्त तुमचा जो इंटरेस्ट आहे, ओके, जे तुमचे मेंबर्स आहेत त्यांची जी काही विश आहे, त्यांचं जे काही वे ऑफ किंवा त्यांचं एक जे करिअर आहे, बिझनेस आहे, तो कुठेतरी सेफ अँड सेक्युअर करण्यासाठी ही लोकं जी असतात ती एकत्र आलेली असतात, ओके. आणि मग त्याच्यामध्ये थोडा प्रॉफिट जरी कमी झाला तरी पण चालतो, पण प्रॉफिट हा बेसिकली होतोच. बट त्या प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे, इस्पेशली ह्या फॉर्ममध्ये, हे कॅपिटल तुमचं डिस्ट्रीब्युशन शेअरिंग रेशो जो असेल त्याच्या त्या बेसिसवरती तुम्हाला प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो, ओके. सो दिस इज अबाउट कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी. नेक्स्ट इट इज प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी. आता प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी, इट मीन्स प्रोड्युसर्स, मॅन्युफॅक्चरर्स, म्हणजे कोण, की जे एखाद्या पर्टिक्युलर प्रोडक्टचं प्रोडक्शन करतात, मॅन्युफॅक्चरिंग करतात, ओके. द पीपल दे आर बिझी इन प्रोड्युसिंग समथिंग, ओके, की ज्यांच्याकडे एक विशिष्ट प्रकारचं प्रोडक्ट जे आहे ते मॅन्युफॅक्चर केलं जातं, प्रोड्यूस केलं जातं. आता याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं, हे प्रोड्युसर जे आहेत त्यांच्यामध्ये पण काही एक कॅटेगरीज आहेत. काही प्रोड्युसर्स जे आहेत ते अगदी लार्ज स्केलवरती प्रोडक्शन करतात, खूप मोठ्या प्रमाणावरती. काही प्रोड्युसर जे आहेत ते मीडियम किंवा ॲव्हरेज प्रोडक्शन करतात, अगदी जास्त पण करत नाहीत, अगदी कमी पण करत नाहीत. बट आपल्याच इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये काही प्रोड्युसर्स असे आहेत की जे खूप छोट्या प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतात, ओके. आणि ह्याच गोष्टीचा किंवा हे प्रोड्युसर जे आहेत, स्मॉल प्रोड्युसर्स, यांचा विचार करूनच या ठिकाणी प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी ही फॉर्म केलेली आहे. बिकॉज याचं रिझन असं आहे की या ठिकाणी सुद्धा एक्सप्लॉयटेशन हा वर्ड येतोच, कारण प्रोड्युसर्स, स्मॉल प्रोड्युसर्स जे आहेत हे खूप कमी प्रमाणामध्ये प्रोडक्शन करतात, ओके. सो परवाचा आपण जर पॉईंट बघितला, परवा आपण एक पॉईंट बघितला होता, ऑपरेशन्स, इकॉनॉमीज, ओके. सो या ठिकाणी इकॉनॉमीज ऑन स्केल किंवा इकॉनॉमीज इन ऑपरेशन्स
ही जी कन्सेप्ट आहे ही ह्या ठिकाणी फार महत्त्वाची आहे. बिकॉज प्रोड्युसर जे आहेत, स्मॉल प्रोड्युसर जे आहेत, ते खूप कमी क्वांटिटीमध्ये प्रोडक्शन करतात आणि त्यांना प्रॉफिट देखील फार कमी होतो. बट अगेन याच्यामध्ये सुद्धा एक मिडलमन ही जी कन्सेप्ट आहे ती इन्वॉल्व्ह असते आणि मिडलमन याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळे काय होतं तर प्रोड्युसर्स जे आहेत, स्मॉल प्रोड्युसर्स जे आहेत, त्या स्मॉल प्रोड्युसर्सना जो ॲक्च्युअल प्रॉफिट व्हायला पाहिजे तो होत नाही. बिकॉज यांचं प्रॉफिट मार्जिन जे आहे ते ह्या मिडलमनने कमी केलेलं असतं. ओके, स्मॉल प्रोड्युसरला एक्सपेक्टेड काय असतं की जे काही माझं प्रोडक्शन झालं आहे ते प्रोडक्शन कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे. ओके, आता हे प्रोड्युसर जे आहेत हे स्मॉल स्केलवरती प्रोडक्शन का करतात? ओनली बिकॉज ऑफ लिमिटेड रिसोर्सेस. ते त्यांचा बिझनेस जो आहे तो एक्सपांड करू शकत नाहीत, वाढवू शकत नाहीत आणि या गोष्टीमुळे ही लोकं जी आहेत ही स्मॉल स्केलवरतीच त्यांचं प्रोडक्शन करतात. बट त्यांना एक्सपेक्टेड फक्त एवढंच असतं की जे काही आमचं प्रोडक्शन झालं आहे ते प्रोडक्शन कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे आणि आम्हाला एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो मिळाला पाहिजे. बट ओनली बिकॉज ऑफ सम मिडलमन त्यांचा प्रॉफिट जो आहे, त्यांचं प्रॉफिट मार्जिन जे आहे ते कमी होतं. बट या ठिकाणी प्रोड्युसर्स कॉपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केल्यामुळे सगळे जे स्मॉल स्केलवरती प्रोडक्शन करणारे जे प्रोड्युसर्स आहेत दे विल कम टुगेदर. ओके, अँड दे विल फॉर्म देअर ओन प्रोड्युसर्स कॉपरेटिव्ह सोसायटी. अँड हाऊ इट विल हेल्प, ती त्यांना कशी मदत करेल? तर हे सगळे प्रोड्युसर्स जे आहेत हे सगळे प्रोड्युसर्स स्वतःची युनियन बनवून त्यांचा जो ॲक्च्युअल कन्झ्युमर आहे, ॲक्च्युअल कस्टमर आहे, त्यांच्यापर्यंत डिरेक्टली पोचू शकतात. ओके, बेसिकली ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला सातारा, सांगली, कोल्हापूर वगैरे ह्या रिजनमध्ये जास्त बघायला मिळतात. बिकॉज आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी मी परत तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की शुगर इंडस्ट्रीज. ओके, शुगर इंडस्ट्रीजमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी जास्त बघायला मिळतात कारण त्या ठिकाणी मिडलमन खूप आहेत. शुगर केनचं प्रोडक्शन करणारा जो फार्मर आहे, ॲक्च्युअल फार्मर, तो फार गरीब असतो अँड ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज त्याला माहीत नसतं की आपलं प्रॉफिट मार्जिन ॲक्च्युअल किती असायला पाहिजे आणि आपला जो फायनल कस्टमर आहे, इट मीन्स जो मॅन्युफॅक्चरर आहे शुगरचा, त्याच्यापर्यंत आपण कसं पोचायचं हे त्याला माहितीच नसतं. आणि ह्या गोष्टीमुळे मिडलमन जो असतो की जो थोडासा ह्या लोकांपेक्षा ॲडव्हान्स असतो, एक्सपिरियन्स असतो, तो ह्या लोकांपर्यंत पोचतो आणि तो ह्या लोकांना सांगतो की तुझं प्रोडक्ट जे आहे ते फुकट जाईल तू जर सेल नाही केलंस तर. सो त्यापेक्षा तू मला ते सेल कर, मी पुढे काय करायचं ते बघतो. आणि मग तो फार्मर जो असतो तो खूप साधा असतो आणि तो ते त्या मिडलमनला सेल करतो. बट तो ज्या किमतीला सेल करतो त्यापेक्षा जास्त किमतीला तो मिडलमन त्या मॅन्युफॅक्चररला, शुगर मॅन्युफॅक्चररला ते सेल करणार आहे. आता याच्यामध्ये एक्सप्लॉयटेशन कोणाचं झालं? तर फार्मरचं झालं, तो प्रोड्युसर आहे. ओके, सो असंच हे प्रोड्युसर जे आहेत हे एकत्र येतात आणि त्या ठिकाणी स्वतःची एक सोसायटी फॉर्म करून आपण आपल्या जो फायनल आपला कस्टमर आहे त्याच्यापर्यंत आपण पोचू शकतो आणि आपल्याला एक्सपेक्टेड जी प्राईस आहे, आपल्याला एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो आपण या ठिकाणी अर्न करू शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ही कन्सेप्ट परत येते. बिकॉज या ठिकाणी सगळे प्रोड्युसर जे एकत्र आलेत त्या प्रोड्युसर्सना काही प्रॉफिट होतो या सोसायटीमध्ये. बिकॉज त्यांनी सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्या त्या प्रोड्युसरने प्रोड्यूस केलेले हे सगळे एकत्र आणलेत आणि ते एकत्रपणे सेल केलेत. ओके, सो युनायटेडली वी स्टँड, डिवायडेडली वी फॉल. लाईक दॅट ओनली आपण सगळे प्रोड्युसर काय झालो, एकत्र आलो आहे आणि एकत्र आल्यामुळे आपण थोडाफार जास्त प्रॉफिट अर्न करू शकलो. सो या ठिकाणी सुद्धा प्रॉफिटचं डिस्ट्रीब्युशन जे आहे ते ऑन द बेसिस ऑफ कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन, किंवा या ठिकाणी तुम्हाला असं एक फ्रीडम आहे की जे एक तुमचा इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर आहे तो सुद्धा सपोज त्याने काही जर याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी केली असेल किंवा त्याने स्वतःचं मार्केटिंग केलं असेल तर त्या ठिकाणी तो सुद्धा स्वतःचं प्रॉफिट स्वतः एन्जॉय करू शकतो. त्या ठिकाणी इतरांनी डिस्ट्रीब्यूट करायची किंवा डिस्ट्रीब्यूट करून घ्यायची गरज नसते. ओके, सो दिस इज अबाउट द प्रोड्युसर्स कॉपरेटिव्ह सोसायटी. नेक्स्ट इट इज मार्केटिंग कॉपरेटिव्ह सोसायटी. नाव मार्केटिंग, आता मार्केटिंग कॉपरेटिव्ह सोसायटी ही जी कन्सेप्ट आहे याच्यामध्ये मार्केटिंग हा वर्ड आहे. मार्केटिंग म्हणजे काय? वॉट डू यू मीन बाय मार्केटिंग? मार्केटिंग म्हणजे काय असतं? तर मार्केटिंग म्हणजे प्रोड्युसर जो आहे, मॅन्युफॅक्चरर जो आहे, मग तो लार्ज स्केल असेल, मिडियम स्केल असेल किंवा स्मॉल स्केल असेल, प्रत्येक मॅन्युफॅक्चररला किंवा प्रत्येक प्रोड्युसरला कस्टमरपर्यंत पोचणं हे पॉसिबल नसतं. ओके, आणि त्यासाठीच आपल्याकडे काही मार्केटिंग एजन्सीज आहेत.
की त्या मार्केटिंग एजन्सीचं काम हे असतं की त्या मॅन्युफॅक्चररने त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरने जे प्रोडक्ट प्रोड्यूस केलं आहे ते प्रोडक्ट कस्टमरपर्यंत पोचलं पाहिजे. आता आपण बघतो की मोठमोठ्या ज्या टू व्हीलर कंपनीज आहेत किंवा फोर व्हीलर तुमच्या कार्स कंपनीज आहेत ऑटोमोबाईल सेक्टरमधल्या, त्या कंपनीज किंवा ते मॅन्युफॅक्चरर जे आहेत ते कधीच स्वतः कस्टमरपर्यंत पोचत नाहीत, तर ते काय करतात, ते ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज हायर करतात. आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज जे असतात त्या त्यांच्या ॲडव्हर्टाईज वगैरे ज्या असतात त्या क्रिएट करतात, ओके, आणि मग त्या तुम्हाला डिस्प्ले होतात. आपण जेव्हा बघतो टी व्ही वगैरे किंवा तुम्ही मॅगझिन्स वाचत असाल, न्यूजपेपरला आपण बघतो, त्या ठिकाणी आपल्याला त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात, ओके. सो दॅट इज द पार्ट ऑफ मार्केटिंग, आपल्याला कस्टमरपर्यंत पोचायचं आहे. मी ॲज अ प्रोड्युसर मी एवढा बिझी आहे माझ्या वर्किंगमध्ये, माझ्या ऑपरेशन्समध्ये, की मला मार्केटिंग करणं पॉसिबल नाही आहे. सो अशा केसमध्ये मी काय करणार आहे, तर माझ्या सोसायटीमधला, माझ्या फील्डमधला मी अशी कोणतरी एखादी पार्टी शोधेन की जी मला मार्केटिंगसाठी हेल्प करेल. म्हणजेच काय, मी एखादा प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर केलं आहे तर ते प्रोडक्ट जे आहे त्या प्रोडक्टसाठी इतर कोणतरी पार्टी की जी कस्टमर असेल. बऱ्याचशा वेळेला असं पण असतं की मी जे प्रोडक्ट बनवतो आहे मी, ओके, मी ते प्रोडक्ट बनवलं ते माझ्यासाठी काय आहे, तर फिनिश प्रोडक्ट आहे. पण ते माझं फिनिश प्रोडक्ट जे आहे ते इतर कंपनीसाठी किंवा दुसऱ्या एखाद्या पार्टीसाठी ते रॉ मटेरियल असू शकतं. सो अशा केसमध्ये मी त्या पार्टीपर्यंत पोचू शकत नाही, कारण ती पार्टी माझ्या ओळखीतली नाही आहे, किंवा ती दुसऱ्या कुठल्या तरी गावातली असेल, दुसऱ्या कुठल्या सिटीमधली असेल, दुसऱ्या स्टेटमधली असेल, ते माझ्यापर्यंत पोचलेले नाही आहेत, ओके. पण त्या मार्केटिंग एजन्सीज जे असतात किंवा हे मार्केटिंग सोसायटीज जे असतात ह्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात, प्रोड्युसर्सच्या पण अँड कस्टमर्सच्या पण, की जे तुम्हाला मदत करतात तुम्हाला कस्टमर शोधून देण्यासाठी. सो बऱ्याचशा वेळेला असं होतं की प्रोड्युसर जो आहे तो स्वतःचं प्रोडक्शन करतो, काही प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करतो, पण ओनली बिकॉज ऑफ लॅक ऑफ मार्केटिंग स्किल्स तो कस्टमरपर्यंत पोचू शकत नाही, ओके. सो या ठिकाणी मिडलमन हा जो पार्ट आहे तो मिडलमन फॅक्टर जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःचा रोल प्ले करत असतो आणि तो याच्यामध्ये प्रॉफिट अर्न करतो. सो या ठिकाणी तुमचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये प्रोड्युसरचं. सो मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज की जे तुमच्याकडून तुम्हाला एक्सपेक्टेड प्राईजमध्ये ते नेगोशिएट करून तुमच्याकडून ते प्रोडक्ट्स परचेस करतात आणि ते दुसऱ्या कस्टमरला वगैरे सेल करतात, ओके. सो मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज ओनली मीन्स हेल्प्स टू सेल युअर प्रोडक्ट, की जे तुमचं प्रोडक्ट मार्केटपर्यंत कस्टमरपर्यंत पोचवण्यासाठी मदत करणार आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीज. नेक्स्ट इट इज फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीज. इट इज व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड बिकॉज द नेम सजेस्ट एव्हरीथिंग, फार्मर्स कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता या ठिकाणी मी तुम्हाला फर्स्ट डेला पण सांगितलं होतं, ज्यावेळेला मी कन्सेप्ट एक्सप्लेन केली कोऑपरेटिव्ह सोसायटीज त्यावेळेला पण मी तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युअली फार्मर्स कोऑपरेटिव्ह का आणि कशासाठी एस्टॅब्लिश केली जाते, हा जो टाईप आहे, हा जो फॉर्म आहे तो पर्टिक्युलरली का फॉर्म केला जातो, तर त्याचं बेसिक रिझन हेच आहे की मी तुम्हाला परवा सांगितलं की फार्मर्स जे आहेत, शेतकरी जो आहे, त्या शेतकरी फर्स्ट थिंग लॅक ऑफ नॉलेज, लॅक ऑफ एज्युकेशन, त्यांच्याकडे शिक्षण ही गोष्ट कमी असते, नॉलेजचा पार्ट फार कमी असतो, ओके. देन आपण ज्या प्रमाणामध्ये डेव्हलप्ड आहोत, आपलं थिंकिंग ज्या प्रमाणामध्ये डेव्हलप्ड आहे, आपण जी टेक्नॉलॉजी यूज करतो आहे ते ती डेव्हलपमेंट किंवा ती टेक्नॉलॉजी त्या फार्मर्सपर्यंत पोचलेली नसते, ओके. त्यांचं वे ऑफ कम्युनिकेशन जे आहे, वे ऑफ नेगोशिएशन, ह्या ज्या गोष्टी सगळ्या असतात, ह्या सगळ्या गोष्टी त्या त्यांच्यासाठी तेवढ्या डेव्हलप नसतात, आणि म्हणूनच त्या ठिकाणी मिडलमन अगेन तो ह्या गोष्टीचा गैरफायदा घेतो. जसं मी तुम्हाला सांगितलं आहे, आता एक्झाम्पल दिलं की शुगर केन, ओके. तसंच अजून काही इंडस्ट्रीज आहेत की त्या ठिकाणी, आता आपण बघितलं तर मिल्क प्रोड्युसर्स जे आहेत ते काय करतात, आपण वरती जर गेलो, वरच्या पट्ट्यामध्ये जास्त घाटावरती जास्त आपण बघितलं तर त्या ठिकाणी मिल्क प्रोड्युसर्स आहेत, ओके. स्मॉल स्केलवरती ते मिल्कचं प्रोडक्शन घेतात, पण त्यांच्याकडून जे मिल्क परचेस केलं जातं ते ठरलेलं असतं रेट, ओके. त्यांची
जे त्यांचं फॅट जेवढं काउंट केलं जाईल मिल्कमध्ये त्या फॅटवरती त्या मिल्कचा रेट ठरतो. ओके, जस्ट जेवढं जास्त फॅट असेल मिल्कला तेवढा रेट तुम्हाला जास्त मिळणार आहे. ओके, सो या ठिकाणी आपल्याकडे काही कंपनीज अशा आहेत की ज्या त्यांच्याकडून परचेस करतात. तर फॉर एक्झाम्पल तुमचं सकस असेल, वारणा असेल, गोकुळ असेल, ओके, सो प्रभात असेल, हे काय करतात लोकं, तर ह्या फार्मर्सकडून ते मिल्क परचेस करतात आणि ते मिल्क परचेस करताना ते फॅट लावूनच परचेस केलं जातं. ओके, तर तुम्ही जी मिल्क दुधाची पिशवी तुम्ही जी परचेस करता मार्केटमध्ये ते तुम्ही फॅट बघता का त्याचे कधी, किंवा त्याचा रेट फॅटवरती असतो का? तर नाही, त्याचा एक रेट ठरलेला असतो त्या बॅगचा. इट मीन्स अर्धा लिटर जर असेल 30 रुपीज, 1 लिटरची असेल तर 60 रुपीज, हे ठरलेलं असतं. बट ते मिल्क जे आहे ते ज्या लोकांकडून किंवा ज्या माणसाकडून परचेस केलं आहे ते परचेस करताना त्यांनी ते फॅट काउंट करून परचेस केलं आहे. सो असं पण झालं असेल की त्यावेळेला त्या मिल्कचा फॅट जो आहे तो कमी लागला असेल, कमी काउंट झाला असेल, आणि त्यामुळे ते मिल्क जे आहे ते 18 रुपीजला किंवा 20 रुपीजला वगैरे त्यांनी ते परचेस केलं असेल. पण ते तुम्हाला कितीला सेल केलं आहे? 30 रुपीजला सेल केलं आहे. ओके, आता याच्यामध्ये सगळं बाकीचे चार्जेस जे आहेत ते आहेत, पॅकिंग वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. ओके, बट आपण जर ॲक्च्युअल फार्मरकडून ते जर मिल्क परचेस केलं तर तुम्ही त्याला ते 25 रुपीज तरी नक्की देऊ शकाल ना? ओके, किंवा तो फार्मर जो आहे, जो कोणी असेल, तो तुम्हाला 25 रुपीजला सुद्धा सेल करू शकेल. कारण आपण जे घरी दूध घेतो, एखाद्या माणसाकडून जरी आपण घेतलं, आपण काय फॅट मोजून घेत नाही, तो जे आणून देईल ते आपण घेतो. ओके, बट या ठिकाणी हे मिडलमन जो फॅक्टर आहे तो या ठिकाणी ह्या फार्मर्सचं एक्सप्लॉयटेशन करतो आणि करू शकतो. ओके, सो म्हणूनच ही सगळी लोकं जी आहेत त्या लोकं ती लोकं सगळी एकत्र येऊन त्यांनी काय केलं तर सोसायटी फॉर्म केली. यु नो अमूल, आपण मार्केटला अमूलचे खूप प्रॉडक्ट्स बघतो. ओके, तुम्हाला अमूलचं दूध बघायला मिळेल, अमूलचं बटर बघायला मिळेल. ओके, अमूलचे खूप प्रॉडक्ट्स आहेत की तुम्हाला ते मार्केटमध्ये बघायला मिळेल. आता अमूल, हु इज द फाउंडर ऑफ अमूल, ही इज वर्गीस कुरियन. वर्गीस कुरियन ह्या माणसाने काय केलं तर अशाच काही फार्मर्सना, मिल्क प्रोड्युसर फार्मर्सना एकत्र आणलं आणि त्याने एक सोसायटी फॉर्म केली. त्या सोसायटीच्या अंडर त्याने ते मिल्क कलेक्शन सेंटर चालू केलं आणि मग त्याने ते सेल करायला सुरुवात केली. मग जे दूध उरेल किंवा जे मिल्क त्यांच्याकडे बॅलन्स राहील त्याचं त्याने बाय प्रोडक्ट्स करायला सुरुवात केली. असं करत करत त्या माणसाने ती ऑर्गनायझेशन जी आहे, जी सोसायटी जी होती, ती मोठ्या प्रमाणात वाढवली. आणि मग आपल्या इंडियामध्ये जसं तुम्ही ग्रीन रिव्होल्युशन बघितलं असेल, ओके, तसंच आपल्याकडे व्हाईट रिव्होल्युशन आलं, की ज्या दुग्ध क्रांती त्याला म्हणतात, की त्या पिरियडमध्ये आपल्याकडचे मिल्क प्रोड्युसर जे आहेत ते सगळे एकत्र येऊन बिझनेस करायला लागले आणि मग ते इट वॉज कन्व्हर्टेड इन टू अमूल. ओके, सो त्याला एक स्टोरी आहे मोठी आणि त्याचे फाउंडर आहेत वर्गीस कुरियन. त्या माणसाने अशा ह्या फार्मर्सना एकत्र आणलं आणि त्यांचं एक्सपेक्टेशन थांबवलं, त्यांची ग्रोथ झाली, त्यांना सक्सेस मिळाला ओनली बिकॉज ऑफ हिम. ओके, सो इट इज द बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस फार्मर्स कॉपरेटिव्ह सोसायटीज. ओके, नेक्स्ट इट इज क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीज. येस, क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीज. आता या ठिकाणी सुद्धा जसं आपण बघितलं, इट इज अ व्हॉलेंटरी असोसिएशन. ओके, वेन 10 or more than 10 पीपल कम टुगेदर व्हॉलेंटरीली दे कॅन एस्टॅब्लिश देअर कॉपरेटिव्ह सोसायटी. बट दिस फॉर्म इट इज ऑफ क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी. इन दिस काय असतं तर क्रेडिट, व्हॉट इज मीन बाय क्रेडिट? ज्या वेळेला आपल्याकडचे पैसे, आपल्याकडे सरप्लस मनी जो काय अवेलेबल असेल, तो सरप्लस मनी आपण जेव्हा दुसऱ्याला यूज करायला देतो ऑन इंटरेस्ट, त्यावेळेला त्या अमाऊंटला काय म्हणतात? क्रेडिट म्हणतात. ओके, बँकिंग सेक्टर जे आहे त्या बँकिंग सेक्टर तुम्हाला क्रेडिट फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं. म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल मी इन्व्हेस्टर आहे. ओके, मी इन्व्हेस्टर आहे, इथे माझ्या बाजूला बँक आहे, माझ्याकडे काही सरप्लस मनी अवेलेबल आहे. तो सरप्लस मनी मी काय करतो? तर मी घरात ठेवत नाही. मी घरात का ठेवत नाही? कारण तो घरात ठेवून वाढणार नाही आहे. मी जर ते पैसे बँकेत ठेवले तर मला बँक त्याच्यावरती इंटरेस्ट प्रोव्हाइड करणार आहे. ओके, त्यामुळे माझे पैसे जे आहेत ते नेक्स्ट इयरला थोडेसे वाढणार आहे, त्याच्यामुळे थोडीशी वाढ होणार आहे. सो यासाठी मी काय केलं तर मी बँकेमध्ये FD केली. ओके, आता बँकमध्ये मी FD केली, बँक काय करेल? तसेच ठेवेल काय ती FD? ते पैसे तसेच ठेवणार आहे का? तर नाही.
बँक काय करेल, तर ते पैसे ज्याला गरज असेल त्याला ते फॉरवर्ड करेल. ओके, आता फॉर एक्झाम्पल जर बँकेने मला कमिट केलं असेल की साहेब तुम्हाला मी 5% इंटरेस्ट देईन, ओके, मग ज्या वेळेला बँकेने मला कमिट केलं आहे की बँक मला 5% इंटरेस्ट देणार आहे, त्यावेळेला बँक ज्या पार्टीला ते पैसे यूज करायला देईल, वापरायला देईल, त्या पार्टीला ते 10%ने देईल. ओके, म्हणजे आपण जर बघितलं तर सपोज माझी अमाऊंट ही आपण धरून चालू आहे 1000. ओके, 1000 जे मी एफ डी केले, 1000 वरती माझ्याकडून 5% इंटरेस्ट घेतला आहे बँकेने, बँक मला देणार आहे 5% इंटरेस्ट. ओके, आता 1000 वरती 5% म्हणजे किती, तर 50 रुपीज. म्हणजे ज्या वेळेला माझी एफ डी मॅच्युअर होईल तेव्हा मला किती पैसे मिळतील, 1050. गेटिंग? बट हेच 1000 जे आहेत मी ज्यावेळेला एफ डी केली त्यावेळेला बँकेने काय केलं, तर ते 1000 जे आहेत ते दुसऱ्या पार्टीला फॉरवर्ड केले, कारण त्यांना गरज होती. म्हणजेच काय, त्यांनी ते लोन घेतलं आहे बँकेकडून, बट त्यांना ते किती पर्सेंटने दिलं आहे, तर 10%ने दिलं आहे. तर 10% ऑन 1000 म्हणजे किती, तर 100. ओके, म्हणजे ज्या वेळेला बँक त्या पार्टीकडून पैसे परत घेईल त्यावेळेला किती परत घेईल, 1100. ओके, आणि मला किती देईल, 1050. हा मधला डिफरन्स जो आहे 50 रुपीजचा, तो काय झाला, ते बँकेसाठी काय आहे, ते गेन झालं, प्रॉफिट झाला तो. ओके, आणि ह्या प्रॉफिटमधूनच बँकिंग सेक्टर जे आहे ते रन होतं आहे आत्तापर्यंत. बट हे बँकिंग सेक्टर जे आहे हे RBIच्या अंडर येतो, सो इट इज लीगल. तुम्हाला त्या ठिकाणी कोणी अडवू शकत नाही, तुम्हाला त्या ठिकाणी कोणी थांबवू शकत नाही, बिकॉज इट इज लीगल. RBIचा एक ॲक्ट आहे, त्याच्या अंडर सगळ्या ह्या गोष्टी आहेत, हे सगळं मेकॅनिझम जे आहे हे RBIच्या अंडर येतं. बट आपल्याकडे काही मनी लेंडर्स आहेत, ओके, की जे मनी लेंडर्स काही लोकांना पैसे यूज करायला देतात, वापरण्यासाठी देतात, आणि त्यांच्याकडून खूप जास्त इंटरेस्ट रेट घेतात. आता हा इंटरेस्ट रेट जो असतो तो आपण बघितलं तर बँकचा इंटरेस्ट रेट जो आहे हा 10% पर ॲनम असतो, 10% पर ॲनम. ओके, बट हे मनी लेंडर्स जे आहेत हे मनी लेंडर्स काय करतात, तर 10% पर मंथने पैसे देतात. आणि आपल्याकडे काही लोक जे आहेत की ज्या लोकांना खूप गरज असते पैशाची, ओके, त्यांना कुठलीही बँक लोन त्यांचं सँक्शन करत नाही, ओके, किंवा त्यांना कमी वेळामध्ये पैशाची गरज असते, पण बँकिंग लोनसाठी त्यांना एक मोठ्या प्रोसिजरमधून जावं लागणार असतं, सो ती लोकं काय करतात, तो ऑप्शन स्किप करतात आणि मनी लेंडर्सना पकडतात. सो मनी लेंडर्स जे आहेत हे त्यांना लगेच कमी पिरियडमध्ये, अगदी एका दिवसामध्ये त्यांना पैसे अवेलेबल करून देतात, पण 10% पर मंथ. ओके, सो या ठिकाणी ज्या फार्मरने किंवा ज्या माणसाने पैसे घेतले असतील त्या माणसाला त्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लॉयटेशनला फेस करावं लागतं, बिकॉज तुमचं इंटरेस्ट जे जाणार आहे, बँकेकडून तुम्ही लोन घेतलं असतं तर तुम्हाला 100 रुपीज पर ॲनम द्यावे लागले असते ॲज अ इंटरेस्ट, 100 रुपीज पर ॲनम पर इयर. बट तुम्ही एखाद्या मनी लेंडरकडून जर पैसे घेतले आहेत तर तुम्हाला 100 रुपीज पर मंथ द्यावे लागणार आहेत. मग तुम्ही वर्षाला देणार किती, 1200. ओके, सो हे अमाऊंट खूप मोठे होते, म्हणजे तुम्ही जे अमाऊंट घेतले आहेत 1000, त्यापेक्षा जास्त तुम्ही काय दिलं, तर इंटरेस्ट दिलं. आता नक्कीच तुम्ही समजू शकता की याच्यामध्ये तुमचं एक्सप्लॉयटेशन झालं आहे. ओके, सो ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी जी आहे ती एस्टॅब्लिश किंवा फॉर्म केली जाते. त्या ठिकाणी हे असे काही मेंबर्स जे आहेत ते सगळे मेंबर्स एकत्र येतात. आता आपण बघतो की पतसंस्था जे आहेत, ओके, सहकारी पतसंस्था आपल्याकडे खूप आहेत खेडमध्ये, तुम्ही कधी प्लेट्स किंवा बोर्ड त्यांचे वाचले असाल, ओके, मराठीमध्ये असतात बेसिकली. शिवचैतन्य सहकारी पतसंस्था, राजवैभव सहकारी पतसंस्था, ओके, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या पतसंस्था आहेत. आता ह्या पतसंस्थेचे जे मेंबर्स आहेत ते आपल्या इथलेच लोकल आहेत. त्या लोकांनी काय केलं आहे, ती लोकं एकत्र आली, त्यांच्याकडचे सरप्लस फंड्स किंवा सरप्लस मनी जे काय होता तो त्यांनी एकत्र आणला आणि त्यांनी एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी एस्टॅब्लिश केली. ओके, आता आज ती लोकं काय करतात, तर ज्या ज्या माणसाला गरज पडेल त्या त्या माणसाला ते लोन ऑफर करतात, किंवा ज्या माणसांकडे सरप्लस मनी अवेलेबल आहे त्या माणसांकडून ते डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करतात.
ओके, युजुअली क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज जे आहेत त्यांचे लोनचे इंटरेस्ट रेट किंवा एफ डी इंटरेस्ट रेट जे आहेत ते आपल्या रेग्युलर बँकिंगपेक्षा थोडेसे जास्त असतात. ओके, सो दिस इज अबाउट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीज. आता याच्यामध्ये तुम्हाला जो प्रॉफिट होणार आहे तो तुम त्या ठिकाणी एकतर तुम्ही स्वतःचा सोसायटी जी आहे स्वतःची ती तुम्ही एक्सपांड करू शकता किंवा तो प्रॉफिट तुम्ही ॲज अ डिव्हिडंड म्हणून डिस्ट्रीब्यूट करून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट इट इज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. आता याच्यामध्ये अगेन सेम काही मेंबर्स जे आहेत ते एकत्र येतात. ओके, काय एकत्र येतात? आता या ठिकाणी वर्ड काय यूज केला आहे तर हाऊसिंग. या ठिकाणी काही मेंबर्स एकत्र येऊन स्वतःच्या काही अपार्टमेंट्स, ओके, स्वतःची काही म्हणजे तुमचे जे रो हाऊसेस वगैरे जे असतात ते रो हाऊसेस असतील किंवा ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट केल्या जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला कमी रेट्समध्ये फ्लॅट्स किंवा रूम्स अवेलेबल करून दिले जातात. ओके, या ठिकाणी आपण जर एक्झाम्पल घेतलं तर म्हाडा, म्हाडा इज द बेस्ट एक्झाम्पल. ओके, बिकॉज त्या ठिकाणी सुद्धा काही मेंबर जे आहेत ते काही मेंबर्स एकत्र आले आणि त्यांनी एक अपार्टमेंट किंवा काही रो हाऊसेस त्यांनी किंवा चॉल टाईप काही घरं असतात ती घरं त्यांनी कन्स्ट्रक्ट केली आणि त्या ठिकाणी त्या मेंबर्सना किंवा इतर लोकांसाठी त्यांनी फ्लॅट्स किंवा रूम्स अवेलेबल करून दिले आणि ते कमी रेटमध्ये होते. आपण जर बाहेरच्या फील्डमध्ये बघितलं तर जे बिल्डर्स आहेत जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते अशी रूम्स किंवा फ्लॅट्स अवेलेबल करून देतात पण लोकांकडून जास्त चार्जेस घेतात. ओके, आणि त्या ठिकाणी सुद्धा एक्सप्लॉयटेशन होऊ शकतं किंवा होतं, ते होऊ नये यासाठीच कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी ज्या आहेत त्या एस्टॅब्लिश केल्या जातात किंवा फॉर्म केल्या जातात. ओके, सो दिस इज अबाउट दी टाइप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. फर्स्ट इट इज कन्झ्युमर, की ज्या ठिकाणी काही पर्टिक्युलर कन्झ्युमर्स आहेत त्यांचं प्रोटेक्शन व्हावं यासाठी कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली जाते. सेकंड इट इज प्रोड्युसर्स, ज्या ठिकाणी स्मॉल प्रोड्युसर्स आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन होतं बिकॉज ऑफ मिडलमन, सो ते एक्सप्लॉयटेशन होऊ नये यासाठी प्रोड्युसर्स कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म केली जाते. नेक्स्ट इट इज मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटी, आपल्याकडे खूप प्रोड्युसर असे आहेत, मॅन्युफॅक्चरर असे आहेत स्मॉल स्केलवरती बेसिकली, की जे डायरेक्टली त्यांच्या कस्टमरपर्यंत पोहोचू शकत नाहीत. ओके, आणि मग त्यांचं प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉपर त्याचं सेल होत नाही, कस्टमरपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो मिळत नाही. यासाठीच मार्केटिंग कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये आपण ते प्रोडक्ट जे आहे त्या प्रोड्युसर्सचं, स्मॉल स्केल प्रोड्युसर्सचं, ते आपण फायनल कस्टमरपर्यंत पोहोचवू शकतो. ओके, नेक्स्ट फार्मर्स, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं मिल्क प्रोड्युसर्स आहेत, शुगर केन प्रोड्युसर्स आहेत, की जे डिरेक्टली त्यांच्या मॅन्युफॅक्चरर शुगर मॅन्युफॅक्चररपर्यंत पोहोचत नाहीत. ओके, सो त्याच्यामुळे त्यांचं काय होतं, एक्सप्लॉयटेशन होतं आणि त्यांना एक्सपेक्टेड प्रॉफिट जो आहे तो मिळत नाही आणि हा एक्सपेक्टेड प्रॉफिट मिळावा यासाठीच हे फार्मर जे आहेत ते एकत्र येऊन स्वतःची सोसायटी फॉर्म करतात. ओके, नेक्स्ट क्रेडिट मेंबर्स, दे विल कम टुगेदर. ओके, दे विल कॉन्ट्रीब्युट सम अमाऊंट ऑफ मनी, ते जे पैसे काय एकत्र होतील तो जो बॅलन्स काही त्यांचा फॉर्म होईल ते बॅलन्स तो काय करतील, ते डिस्ट्रीब्यूट करतील ज्या ज्या माणसाला ज्या ज्या मेंबरला गरज पडेल त्या त्या मेंबरला कमी इंटरेस्ट रेटमध्ये ते पैसे जे आहेत ते दिले जातील. ओके, अँड नेक्स्ट इट इज कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, ज्याच्यामध्ये अगेन सेम कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणलं की त्या ठिकाणी 10 or more than 10 पीपल हे एकत्र येणारच आहेत व्हॉलेंटरीली. ओके, सो त्या ठिकाणी हे सगळे लोक एकत्र येतील आणि एक स्वतःचं अपार्टमेंट किंवा काही फ्लॅट्स रूम्स वगैरे अवेलेबल करून देतील, रो हाऊसेस अवेलेबल करतील, चॉल टाईप्स त्यांची काही असेल ती घरं बांधून देतील आणि ती घरं जी आहेत ते रूम्स जे आहेत ते फ्लॅट जे आहेत ते कमी रेटमध्ये त्यांना त्यांच्या मेंबर्सना वगैरे अवेलेबल करून देतील. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी अँड आय थिंक दिस इज इनफ फॉर टुडे. इन द नेक्स्ट सेशन विल सी नेक्स्ट पार्ट. ओके, सो आय विल स्टॉप हिअर. Have a great day ahead. Thank you so much.